जो निष्पक्ष परीक्षाएं होनी चाहिए थीं उस वो एक बहुत बड़ा व्यवसाय बन गया है। पेपर लीक ऑनलाइन एग्जामिनेशन के अंतर्गत छेड़छाड़ और यहाँ तक कि जो ऑनलाइन एग्जामिनेशन होता है रिजल्ट आने के बाद कौन सा पेपर आसान था उसमें नंबर बढा दिए जाते हैं और जो कठिन था उसमें नंबर कम कर दिए जाते हैं उसको कहते हैं नॉर्मलाइजेशन नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो भरपूर उमेदवारांची मागणी होती की टी सी एस आय बी पी एस मार्फत एक्झाम घेऊ नका ऑफलाईनमध्ये एक्झाम घ्या कारण या पाठीमागे एक मोठं कारण होतं मित्रांनो मोठ्या प्रमाणे घोटाळा चालू आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की तुम्ही फुल व्हिडिओ अपलोड केलेले नाही मित्रांनो तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ बघायचं असेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे एम के ऑल न्यूज हा टेलिग्राम चॅनल टेल आहे मित्रांनो याचं लिंक तुम्ही व्हिडिओच्या टायट क्लिक करा तिथं तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही जॉईन करा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तो मिळून जाईल सकाळी मी साडेआठच्या दरम्यान तो व्हिडिओ टेलिग्रामला अपलोड केलेला आहे ओके okay, मित्रांनो चॅनलला विजिट करा आणि तिथं तो पूर्ण व्हिडिओ बघा आता कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता जे नवीन उमेदवार आहेत त्यांना थोडं कन्फ्युज होणार तर मित्रांनो टी सी एस ही आपली एक्झाम घेते महाराष्ट्रामध्ये कुठलीही एक्झाम होत असेल तर ऑनलाईन एक्झाम घेते मित्रांनो परवा न्यायालयाचं पण झालेलं आहे तलाठीचं पण झालेलं आहे तर तलाठीला घोटाळा झालेला आहे मित्रांनो आणि तर नॉर्मलायझेशन एक नवीन पद्धत आणलेली आहे आणि तर नॉर्मलायझेशन म्हणजे काय त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ पण बघा तर या सर्व गोष्टींचा विचार करून उमेदवारांचं तर नुकसान होत आहे तर त्यासाठीच राज्यसभामध्ये याची मागणी केलेल्या मित्रांनो ऑनलाईन जे पण एक्झाम आहे ते बंद करायला पाहिजे ऑफलाईनमध्येच घेण्यात यावी तर महाराष्ट्रामध्ये पण ए सध्या ऑनलाईन एक्झाम चालू आहेत मित्रांनो ही पण लवकरच बंद होणार आहे मित्रांनो आता महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस भरतीची पण जाहिरात लवकरच पडणार आहे आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तर त्याच्याच अगोदर एक जी आर येणार आहे की बाबा आता टी सी एस आय बी पी एस तुमची एक्झाम घेणार नाही ऑफलाईनमध्येच होणार आहे तर ही अपडेट लवकरच येणार आहे मित्रांनो त्याचा अपडेट आल्याबरोबर आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे मित्रांनो आता ही न्यूज बघितल्याबरोबर वाटतच आहे की मित्रांनो ही बंदच होणार आहे टी सी एस आय बी पी एस आता ऑफलाईन एक्झाम कोण घेणार आहे काय घेणार सर्व काय अपडेट आता येणारच आहे मित्रांनो कारण काय तर मोठ्या प्रमाणे उमेदवारांचं नुकसान होतच आहे रे या सर्व गोष्टींचा विचार करूनच इथं राज्यसभामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे मित्रांनो तसेच परीक्षा फी पण इथं मोठ्या प्रमाणे आकारली जात आहे ओके तर आता एक आनंदाचीच बातम्या मित्रांनो भरपूर मित्रांची मागणी होती की ऑफलाईनच घेण्यात यावी एक्झाम आता याबद्दल लवकरच अपडेट येईल ती अपडेट आल्याबरोबर ती अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे चॅनलवरती नोंद असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला <laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही तर पोलीस शिपाई एस आर पी एफ पोलीस पोलीस शिपाई चालक रेल्वे पोलीस जेल पोलीस या सर्व परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला पुस्तक लागणारच आहे मित्रांनो तर या पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचं पुस्तक आहे पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शकीय पुस्तक आहे मित्रांनो विशेष म्हणजे या पुस्तकमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी पोली शिपाई चालकचे जे महत्त्वाचे प्रश्न ना ते महत्त्वाचे प्रश्न मराठी व्याकरण अंकगणित या सर्व गोष्टींचा या पुस्तकमध्ये समावेश आहे तर परीक्षेला जाता जाता एक महत्त्वाचं पुस्तक, महत पुस्तक आहे आणि बेस्ट सेलर आहेत मित्रांनो महत्त्वाचं पुस्तक आहे आय एम पी नोट्स आहेत तर राजकुमार सरांचा पुस्तक आहे यशोदा पब्लिकेशन या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे तुमच्या जिल्ह्यात हे पुस्तक अवेलेबल होत नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून दे महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे असणे गरजे